पार करावा या मागणीसाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी एक अनोखे आंदोलन केले. ते म्हणजे कचऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. उरुळी देवाची येथील कचरा डेपो कायमचा हद्द पार करावा या मागणीसाठी गेले 19 दिवस झाले. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ विविध पद्धतीने आंदोलन करीत आहेत. आज या आंदोलनाला एक वेगळे स्वरूप निर्माण झालेलं दिसतंय. आज या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी कचऱ्याची अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. पुण्याच्या महापौर आणि पालकमंत्री परदेश वाऱ्या करत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी त्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. मंतरवाडी फाटा येथून या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर या अंत्ययात्रेतील तिरडीचे कचरा डेपोच्या गेट जवळ दहन करण्यात आले आणि कचरा डेपोचा अंत झाल्याचं गावकऱ्यांनी श्रद्धांजली वाहून जाहीर केलं. तुला पुण्यावाली बाळ आता 8 दिवसापूर्वी भेटली ना गावच्या लोकांना सांगून गेली याला थोड्या दिवस अजून थांबलाली सांगून गेली पण नाही राहिला. कोणाला रोग बघा किती झाला त्याने स्वतःला काडी ओढून घेतली 20 दिवसापूर्वी.